लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। प्रथम आज या ठिकाणी रस्त्याचे जे दुर्लक्षित रस्ता जो फक्त गुगलवर तो दिसत होता पण वास्तवात नव्हता असा रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मित्रहो, नगरसेविका रुपाली भगत, निशान भगत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष आणि आता हे 2 वर्ष असं 7 वर्ष कोविड काल पकडून 7 वर्षांमध्ये जे जे ह्या भागामध्ये कार्य केले कार्य झाले त्याचा वहापोह आपण सर्वांनी केला। पण मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं आहे की जे कार्य केले ते इथल्या नागरिकांनी करून घेतले आणि ते आपण केले। अनेक ज्वलंत समस्या, ज्वलंत प्रश्न, वॉटर गटर मीटर सोडून रस्ते वगैरे आहेतच। आपल्यामध्ये आसावले साहेब असतील, प्रदीपजी सावत, सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की आधी काय हवं आहे ती यादी आम्ही लिहून घेतलेली आहे। जर 25 रस्ते झाले असतील त्यात माझं आणखी अधिक केलंय। आपल्याकडून काय राहून गेले असतील मी त्यात काही जॉगिंग ट्रॅक वगैरे टाकून दिलं। मग जो आपण स्मशानभूमी म्हणजे रेल्वे ट्रॅकपासून चालू झालं पाहिजे तो निघायला मैदानात, मैदानातून तर मैदानाला वळसा घालून, त्या मैदानाला वळसा घालून पुन्हा येते। म्हणजे अंदाज येतो एक कमीत कमी 1-3 किलोमीटर त्याचे 2 राऊंड मारले की 7 किलोमीटर आणि त्याला स्ट्रीट लाईट, परत पुन्हा त्याला काय स्ट्रीट लाईट, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। परंतु ह्या ठिकाणी जे दुरुपयोग होणारे जे काही घटक होते, मग पूर्वी ट्रक पार्किंग होत्या त्या निघून गेल्या, नंतर ते गर्दुले आता वाढतात, नशापान करणारे वाढतात, डॅबरेज टाकणारे आहेत। तर ह्या ठिकाणी पोलिसांना आपण सांगू त्यांना काही ही जी नशापान करणाऱ्या मुले जो आमच्या वसाहती एक विकसित झालेला आहे, एक आमचा राहणीमान उंचावलेला आहे, ह्या आपल्या सर्वांच्या मेहनतीने सर्वांच्या प्रयत्नाने जे आज आपण इथे बसलोय, 2015 साली इथे आपण बसलो असतो का हा प्रश्न आहे। म्हणजे आमचा जीवनमान आता उंचावलेला आहे, परंतु जीवनमान उंचवला हे नाकारता येत नाही, परंतु जीवनमान सुखर, शांतता आणि जे नशापान करणारे आणि डॅबरी टाकणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला पाहिजे। आणि मग जे नशापान करणारे जे गर्दुले असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आपण सर्व शिष्टमंडळ केला पाहिजे। आपण नाही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तामध्ये शिष्टमंडळ गेलं पाहिजे आणि जर नाही झालं तर आंदोलन करू पोलिसांच्या विरोधात। या ठिकाणी पोलीस हे सुरक्षा देतात, आम्ही तुमचा सन्मान करतोय, कारण आपण हात म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला नाकारता येत नाही। आणि म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अनेक प्रकारची शांतता राबवलेली आहे, सुरक्षा दिलेली आहे, त्यांचा आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतोच, वाद नाही। परंतु आमच्या अनेक तक्रारी, आमच्या अनेक भावना, अनेक संवेदना ह्या नशापान करणाऱ्यामुळे आम्हाला जो त्रास होतोय याचा वारंवार आम्ही आपल्याला सांगितलेला आहे आणि सांगून सुद्धा आपण पुन्हा एकदा याचा शिष्टमंडळ सर्वांनी शिष्टमंडळ आपण महा पोलीस स्टेशन ना झालं तर पोलीस आयुक्तालयाकडे आणि त्याच्यापर्यंत नाही झालं आंदोलन उभारू, आपलं कामच आहे ते चळवळ करणं, आपलं कामच आहे।
आणि डॅवरेज टाकणारे याच्या पुढे जे कोण असतील त्यांच्या गाड्या जप्त होतील. हा रस्ता करताना निशान भगतनी सांगितलं की ते हा रस्ता सार्वजनिक आहे, हा सामाजिक हितासाठी आहे, हा व्यापक आहे आणि त्यामध्ये जर कोणाला त्याचा व्यक्तिगत सामाजिक समाजाचा वापर आणि समाजाचं हितासाठी, कारण हा रस्ता हा सेक्टर 23 साठी आहेच, परंतु हा रस्ता सेक्टर 21 पासून 25 पर्यंत 2 आणि 4 पर्यंत साठी आहे. आपण या ठिकाणी सर्वांनी काम करत असताना आपला भूभाग बघितला नाही आणि आपण कधी भूभाग बघत नाही. आपण अनेक तक्रारी आणल्या आसवले साहेब, आपण असे अनेक आपले तारीचे असतील सुरेश सर्वजण तक्रारी आणताना तिथल्या सूचना आणताना आपण भूभाग बघितला नाही. आणि मग या रस्त्यामध्ये व्यक्ती हिताच्या हितासाठी आरोणूक होत असेल तर आम्ही त्याची पिळवणूक करू, सोडणार नाही. मग कोणी द असो, मग तो भावबंद असो का कोणी द असो. सुरेश दादा आमचे भाऊजी आहेत, आमचे नातेवाईक आहेत, माझे 3 बहिणी इथे दिलेले आहेत. आपण बसलेले माझ्या माय माऊली आहेत, आपण माझ्या बहिणी आहेत, परंतु वाशी गावामध्ये सुखसुविधा देत असताना त्या ठिकाणी मध्ये येणारे माझे नातेवाईक असतील त्यांना देखील विनंती केलेली आहे आणि प्रसंगी साईडला केलेला आहे. मग रस्त्याच्या मध्ये कोणी येऊ नका, अजिबात अजिबात कोणी मध्ये येऊ नका. हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, या माईकवरून सांगतो, लाईव्ह चालू आहे आणि ह्या रस्त्याच्या मध्ये नाही तर या शहरामध्ये, या शहरामध्ये शहराला सुविधा देण्यासाठी मग महानगरपालिका असेल, शिडको असेल, कांदळवन असेल, वन असेल, रेल्वे असतील, एमआयडीसी असतील, या संस्थाने देखील लोकांच्या हिताच्या आड येऊ नये, हा देखील या ठिकाणी समजेल. शिडकोने आमच्या जागा विकू नये, कांदळवनाने आमच्या जागा घेऊ नये, कारण ह्या समाजाच्या आहे. तुम्ही शहर वसवलं तर सगळे पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपण सर्व सांगितलं. अमृता विद्यालयाचं सांगितलं आपण, तो मैदान मैदान आपला आहे, तो आपलं मैदान आहे ते. ह्या आज ह्या सभेमध्ये सांगतोय, ह्या मीटिंगमध्ये मी सांगतोय त्या अमृता विद्यालयाच्या मॅनेजमेंटला, त्या संस्थेला सांगतोय. संस्था खाजगी नाही, व्यक्ती नाही, संस्था आहे ती. त्या संस्थेच्या संस्था चालकांना सांगतोय, कॅमेरामध्ये बोलतोय मी, तो भूखंड, शाळेचा भूखंड आणि मैदान तो सामाजिक संस्थेला दिलेला आहे, व्यक्तीला आणि खाजगी व्यक्तीला दिलेला नाही. तो भूखंड आपला आहे, मैदान तर आपला आहेच, परंतु त्या शाळेचा भूखंड सुद्धा आपला आहे. म्हणून पहिला प्रवेश आपल्यालाच, पहिला प्रवेश या नागरिकांनाच, कारण नागरिकांच्या पैशातून तो भूखंड दिलेला आहे, अल्प दरात, सवलतीच्या दरात, मोफत मोफतच. म्हणून आज आम्ही सांगतोय, नागरिक या ठिकाणी आपल्याला आव्हान करतात, विनंती करतोय, हे नागरिक विनंती करतात त्या शाळेला, शाळेच्या मॅनेजमेंटला, दरवाजे खुले करा नाही आम्ही तोडू तोडू, जबाबदारीने बोलतोय. तुमच्या अग्रीमेंट मध्ये काय आहे, आम्हाला जमिनीपर्यंत जाऊ आम्ही, आमची नांदी नाही लागायची, बरोबर आहे. हा भूखंड आमचा आहे, अग्रीमेंट मध्ये तुम्ही काय सांगितलेलं आहे, महापौर शिडकोला काय सांगितलेलं आहे, आम्ही सेवा देतो म्हणून भूखंड द्या. आणि शिडकोने आपला भूखंड त्यांना दिलेला आहे, आपल्या पैशातून दिलेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी त्यांना विनंती करतोय की शाळेच्या वेळेत वापरा,
त्याच्यानंतर खुलं टाळा लावायचं नाही, अजिबात टाळा लावायचं नाही, हे नागरिकांसाठी आहे. शिडको ही संकुचित आहे, शिडकोने वास्तविकला वास्तविक सार्वजनिक उकडी दिले पाहिजे. 24 तासांसाठी खुला कुठे आहे का खुला मैदान? एवढी मोठी वसाहत बसवली आपण, तुम्ही या इथे, आम्ही तुम्हाला सर्व सुख सुविधा देऊ. 75-70-80 दरम्यान 90 दरम्यान भीक मागवते ती शिडको कंपनीच्या गेटवर मुंबईमध्ये जाऊन. या इकडे, आम्ही तुम्हाला सर्व सुविधा देऊ, सर्व सुविधा देऊ, याची आपल्याला कल्पना देते. हे 50 पैसे चौरस मीटरने इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या आणि आपल्याला अवास्तव भावाने विकल्या. जर या ठिकाणच्या भूमिपुत्रांच्या जमिनी मालकी घेतली, मग आपण जमीन मालकी सहित म्हणजे बांधकामात सहित घर घेतलेलं आहे, म्हणजे जमीन मालकी व्हायला पाहिजे असा आपला मुद्दा आहे. शेतकऱ्यांकडून जमीन मालकी घेतली ना, पैसे देऊ, मग आमच्यावर पैसेच घेतले ना, आपले पैसे घेतले ना. भले तुम्ही शारेबटाकीचे असेल, पण हे आज भूखंडाचे पैसे घेतलेले आहेत शिडकोने. म्हणून त्या ठिकाणी जो आपला आम्ही आपलं अभिनंदन करतोय की या शहरामध्ये काल लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे यासाठी आणि जमीन मालकी होण्यासाठी आणि शहरातले प्रश्न, झोगोपट्टीचे प्रश्न, या सर्व आणि ग्रामीण आणि भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी सहभागी झाले. म्हणून हा जो चळवळ आहे, हा जो आंदोलन आहे, दिबा पाटील नामकरण आंदोलन, हा एक यज्ञ पेटवलेला आहे. ह्या यज्ञामध्ये जी आहुती आहे, त्या जमीन मालकीची आहुती टाकली पाहिजे आम्ही. हा जबरदस्त संघर्ष आहे, तिथे सर्व प्रश्न सुटतील. आपण सहभागी झाले सर्व, त्यामध्ये आपली जमीन मालकी ची आहुती टाकली पाहिजे. या जो ज्या ठिकाणी आपल्या सोसायटी आहेत, त्या आज सुद्धा शेतकऱ्याच्या आणि बिल्डरच्या नावावर जमीन आहेत, बरोबर आहे? आज सुद्धा शेतकरी आणि बिल्डरच्या नावावर जमिनी आहेत, त्या सोसायटीच्या नावावर जमिनी झाल्या पाहिजे का नको? मग त्याची जी आहुती ह्या यज्ञकुंडात टाकली पाहिजे. हा यज्ञकुंड प्रज्वलित केला पाहिजे. तर प्रज्वलित झाले, अधिक प्रज्वलित केलं पाहिजे, आंदोलन पेटलं. असवले साहेब, आपण ज्या ज्या या ठिकाणी सूचना सांगितल्या, सावंत साहेबांनी सांगितल्या, ताडी साहेब ज्या ज्या सूचना सांगितल्या, त्याचा एक एक समिधा त्या यज्ञकुंडात टाकल्या पाहिजे. मग त्या ठिकाणी गरदोली असतील, वर्दोली असतील, झेकोण असतील असतील, त्या सगळ्या सूचना टाकल्या, त्या सगळ्या समिधा टाकल्या पाहिजे. पण मी बोलत असताना या ठिकाणी फक्त सेक्टर 23 बोलत नाही, त्याच्या सोबतच सेक्टर 23 सोबतच मग सेक्टर 21 पासून मग मैदान असेल. मैदान कुठे आपला? 21 मध्ये. त्या मैदानाच्या बाजूला सर्व जागा आहे आपले. कुठे जागा आहे मला सांगा ना. हा जो कांदोलन आपण या माझं आंदोलन चालू झालं, कांदोलन विरोधी आंदोलन, हे जागा आम्हाला नको. कुठे जातील आमची मुलं? कुठे आम्ही खेळू? आमची मुलं कुठे खेळतील? आम्ही कार्य कुठे करू? इथे आपण आम्हाला बसवलं ना, भूमिपुत्र जागा येत जाणार कुठे? हा अनाधिकृत कांदोलन आहे. आपल्याला विचारून लावलं का इथे? जे काय आपल्याला करायचं असेल आमच्या जागा सोडून करा. तिथे एक मैदान झाले, तिथे आणखी 2 मैदान का होऊ नये? या जुनगर भागाला सेक्टर 2, 4, 21 ते 25 कुठे मैदान आहे मला सांगा ना. आता एक मैदान तयार केले, भूमिपुत्राने सोबत घेतले पाहिजे सर्वांना. आता लढाई सर्वांची आहे, त्या मैदानावर सर्वांनी गेलं पाहिजे. लढाई आता शिडकोच्या विरोधात लढाई आहे, महापालिकेच्या विरोधात आहे, एमआरडीसीच्या विरोधात आहे, कांदलवनाच्या विरोधात आहे, रेल्वेच्या विरोधात लढाई आहे. आपल्या मागण्या तिकडे आहेत, त्यासाठी सैनिकाची गरज आहे. सैनिक हवं आहे, म्हणजे आंदोलनासाठी सैनिकांची गरज आहे. आणि आम्ही आमच्या कक्षा आता अरुंद न ठेवता, त्या संकुचित न ठेवता, त्या व्यापक केल्या पाहिजे. कालचा आंदोलन जो झाला, जो 24 जून 1
त्या ठिकाणी बसलेला या ठिकाणी जो भूमिपुत्र आहे त्यांना आवर्जून सांगेन का त्या दिवसा का त्या 25 तारखे 24 जूनला जी काही मोठी संख्या होती त्या संख्येमध्ये शहरी भागातील आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांचा जास्त सहभाग होता असावले साहेब सगळी मंडळी होती त्या ठिकाणी कशासाठी आम्ही व्यापकता ठेवली पाहिजे आता लढा संघर्ष जो आहे मग आपला गावठाणचा प्रश्न असेल गावठाण विस्तारचा असेल गावठाण विस्तार या इथल्या सुखसुविधा आहेत मग त्या ठिकाणी रेल्वेचे असते पाण्याची टाकीचा प्रश्न काय जमिनीत गेली पाण्या टाकीचे आज ह्या वसाहतीमध्ये एकच पाण्याची टाकी आहे रेल्वेच्या बाजूला रेल्वेच्या दोन रेल्वेच्या मध्ये माहिती आहे कोणाला ती टाकी आता या आपल्या ज्या मूळ जमिनीपासून जे जमिनी टाक्या आहेत त्याच्यापेक्षा खाली गेली 10 फूट खाली गेले ते म्हणजे आपल्या जो खाली जो अंडर जो ग्राउंड टाकी आहे ग्राउंड टाकीपेक्षा ते खाली गेले कसं पाणी येईल सांगा ती नवीन बनवावं लागेल तिची बनवावं लागेल जास्त क्षमतेची बनवावं लागेल हा आपला लढा आहे आपली ज्या ठिकाणी बैठी घर आहेत पलीकडे सेक्टर काहीतरी ते 2 मध्ये ती सुद्धा जी लोकसंख्या वाढली ते लोकसंख्या वाढीपोटी जसे भूमिपुत्राने गरजेपोटी तिथे गरजेपोटी ती सुद्धा बांधकाम नेहमी झालं पाहिजे आम्ही प्रश्न घेत असताना वाडाचं घेतोच घेतो पण त्याच्या पलीकडे जाऊन या शहराचे प्रश्न घेतो म्हणून आम्ही हमेशा सांगतो 2 वर्षापूर्वी सांगतोय या शहराचा पाणी पळवला या शहराचा जमिनी पळवल्या या शहराच्या सुखसोयी पळवल्या या शहरातल्या सोबत नामकरण जो आपली ओळख ही सुद्धा पळवत चाललेली आहे मुद्दा काय आहे या पूर्ण सेक्टर 21, 25, 2 आणि 4 ह्याच्यासाठी जेवढे प्रश्न आहेत वॉटर गटर मीटर होतच जातो ते आपण करून घेणारच परंतु त्याच्या पलीकडे राज्य शासनाकडे प्रश्न आहेत केंद्र शासनाकडे प्रश्न आहेत कांदळवनाचा विषय या दादागिरी करतात ते आपल्याला विचारून लागू केलं काय मला सांगा हे कांदळवन लागू करत असताना कोणाला सांगितलं का नोटीस आली का आपल्याला काय आपली ग्रामसभा घेतली सभा घेतली काय विचारलं का आपल्याला कोणाला उद्या येते ते कंपाऊंड टाकतील ते कुठला सुद्धा कायदा लागू करत असताना कुठला सुद्धा आरक्षण लागू करत असताना कुठला जर रिझर्वेशन लागू करत असताना आणि संपादन करत असताना तेथील भूभागातील नागरिकांवर परिणाम त्या प्रकल्पाचा काय होणार आहे ते त्यांना मला विचारा मग पुढे जायचं विचारलं आपल्याला म्हणून ह्या ज्या कांदळा जागा ह्या आपल्या आहेत कुठे जागा आहेत मला सांगा आपल्याला आपल्या मुलाबाळांना वाढायचं आहे म्हणून आम्ही सांगतो जागा वाचवा आणि जागा वाढवा माईकवर बोलतो मी पण हे कोणाच्या बळावर आपल्या बळावर हा भूभाग 31 मध्ये असो 30 मध्ये असो जे असो तिथे असो असावले साहेब असो तिथे असो आपण नेहमीच काम करतो हो आपण सांगितलं का निशान भगती चाहिए दादा या ठिकाणी आखा परिवार आहे हो हा ऑफिस चालूच राहणार आहे इथल्या सुविधा चालूच राहणार आहेत आपण या ठिकाणी एक मागणी केली या ठिकाणी की आपण या भूभागामध्ये 7 वर्ष जी काय आपल्या सर्वांनी मेहनत केली म्हणून सर्वांच्या वतीने निशांत आणि रुपालीचा सन्मान व्हावं कशासाठी की जो कार्य केलेला आहे त्याच्यासाठी आहे अधिक करावा कसा करावा सन्मान 2 प्रकारचा करणार आम्ही आता आपल्याला साहेब कानात सांगत त्या दिवशी तुमचा सन्मान म्हणजे होणार 2 प्रकारचा एक केलेलं कार्य म्हणजे आमचं सर्वांचं सन्मान कोणाचं सन्मान का आपण करून घेतला ना रे मी सर्वांचं सन्मान करणार वरून दुसरं सन्मान पुढे पुढे या पुढे काय म्हणतोय या पुढे त्या अधिक जोमाने आणि सातत्याने करण्यासाठी दुसरा सन्मान त्याची तारीख तुम्ही
तारीख भाऊ तारीख तुम्ही ठरवा। हे जे संघर्ष करणाऱ्याची नेतृत्व काय म्हणतोय, संघर्ष करण्याचा नेतृत्वाला वापरलं पाहिजे आणि बल दिलं पाहिजे। काय दिलं पाहिजे? बल दिले। बल दिलं आपण 2 दिवसांमध्ये हरकती सूचना जर 300-400 लोकांनी। अहो तुम्हाला आम्ही सलाम करतोय, आम्हाला अभिमान, आम्ही हिंमत कशात बाळगू करतो हो। आमच्या सरकार संघर्ष करणार नेतृत्व प्रसंगी पोलिसांचा मार खायला मागे बघत नाही, गुन्हे अंगावर यायला मागे पुढे बघत नाही, अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जायला मागे बघत नाही, त्यामागे बल आपला असत हो। अरे सेनापती एकटा नाही लढू शकत, सेनापती एकटा लढू शकतो का साहेब? मला सांगा ना, सैनिक हवे आहेत। कसे पाहिजे? काय पाहिजे? सैनिक पाहिजे। हे सैनिक आहेत म्हणून आम्ही हिंमत करतोय, नाहीतर वाटर गटर मीटर जिंदाबाद। हे हळदी कुंकू घ्या, आपण करतो तो विषय वेगळा। हे हळदी कुंकू घ्या, हे उठणे घ्या, फुटणे घ्या, केलंच पाहिजे। हे शुभेच्छा केलंच पाहिजे, वाढदिवस केलंच पाहिजे, वाटप वाटप फाटप सगळं केलंच पाहिजे। संघर्ष कोणी करू शकत नाही, संघर्ष करण्यामध्ये धमक लागते आणि त्याच्या पाठीमागे सैनिक लागते आणि त्या आपण हात म्हणून आम्ही हिंमत करतो। म्हणून हा केंद्र बिंदू आहे। कोणाच्या पोटात गोळा आला असेल तर मी काय करू? आम्ही काय करू त्याला? तुम्ही या रस्त्यावर, आम्ही मार खातो, तुम्ही ना मार का? आम्ही हातातून रक्त दिलं नाही, रक्ताचा दान केला। कारण केंद्रबिंदू मी आपल्याला सांगतोय की दिवा पाटील नामकरण आंदोलन काय म्हणतोय, आपण सर्व कुठल्या तरी गावातून आलेला आहात। हा शेवटचा मुद्दा घेतोय। प्रत्येक व्यक्ती ह्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे, म्हणजे ह्या देशामध्ये देखील आपण भूमिपुत्र आहात। हे जमीन मालकी झाला तर आपण भूमिपुत्र होणार आहात। काय होणार आहात? आता लीज पुत्र आहात। आता कसे आहात? लीज पुत्र, भाडोत्री पुत्र, अगदी आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर। कारण हा प्रश्न फार अस्मितेचा, अस्तित्वाचा आणि ओळखीचा आहे। बंधू आपण सुद्धा कुठल्या गावातला पंचक्रोशीमध्ये राहता आपल्या गावा ठिकाणी, या देशातला जो स्थानिक भूमिपुत्र त्याची ओळख आहे आणि त्याला अधिकार आहे। त्याला काय अधिकार आहे? म्हणून जो या देशातील स्थानिक भूमिपुत्रांचा स्थानिक लोकाधिकार स्वामित्व हक्क आहे कि त्या भागामध्ये कोणाचं नाव द्यायचं। आणि म्हणून हा जो स्वामित्व हक्क आहे देशातील भूमिपुत्रांचा, देशातील भूमिपुत्रांचा स्थानिक लोकाधिकार जो स्वामित्व आहे, तो स्वामित्वाची जनजागृती करणं, तो हक्क प्राप्त करून देण्यासाठी हा नामकरण आंदोलन हा केंद्रबिंदू आहे। काय म्हणतोय हा? मला या ठिकाणी क्लिअर करणं करतोय मी। म्हणून आपल्याला सांगतो की आपल्या जमीन मालकी व्हायलाच पाहिजे, शहरातलं बांधकाम नियमित व्हायलाच पाहिजे, कांदण जागा मिळालीच पाहिजे, पण त्याच्या सोबत ही चळवळ माझ्या गावापर्यंत आहे। तिथला जर कोणी जर उद्या नागपूरच्या ठिकाणी औरंगाबादचा व्यक्ती येऊन सांगेल की माझं नाव द्या, तर तिथल्या नागरिकांनी सांगितले पाहिजे तो त्या ग्रामपंचायतचा अधिकार आहे, त्या स्थानिक लोकांचा अधिकार आहे। नव्या मुंबईचे बोलतोय मी आता, हा व्यासपीठ जरी इथे असलं तर आम्ही बोलताना नवी मुंबईचे बोलतोय। म्हणजे सेक्टर 21 ते 25 2, 4 आणि 2 आहेत, परंतु तिकडे पलीकडे सुद्धा त्याचा भाग आहे। म्हणून हा जो केंद्रबिंदू आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण एकजुटीने राहिलं पाहिजे। कोणाच्या पोटात दुखत असेल ते व्यक्तिगत आहे, पण आमच्या पोटात दुखतं ते सामाजिक आहे आणि ते शहरासाठी आहे। आणि म्हणून आम्ही सर्वजण तुम्ही जो सन्मान करणार आहात त्यामध्ये आम्हाला जे 2 टायर असतील तर आम्ही अधिक 4 टायर तुम्ही बसवणार आहात। तुम्ही ह्या भागात पलात, पण बेलापूरकडे सुद्धा जावा अधिक आणि ऐरोलीकडे सुद्धा जावा, म्हणून आम्ही सर्वजण एक राहिलो पाहिजे। कसं राहिलो पाहिजे?
एक जुटीने राहिले पाहिजे, एक ताकदीने राहिले पाहिजे, एक शक्तीने राहिले पाहिजे, भक्तीने राहिले पाहिजे। म्हणून हम सब नमस्कार। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।